अगदी काही क्षणात मैदानावरती चालू होते. टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न होतोय. टॉस झालाय. कोणी जिंकला? साई सिल्वर घोरपडी टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय जागेवरती कळवा. शतरक्षण करण्याचा निर्णय आहे. सहा षटकांची मॅच असेल. आता ताबडतोब शतरक्षण लावणं गरजेचं असेल. साई सिल्वर घोरपडी जी निर्धारित वेळ दिली होती थोडस त्यापेक्षा आपण उशिरानं चाललेलो आहोत. साई सिल्वर आपल्याला विनंती आता ताबडतोब शतरक्षण लावणं गरजेचं आहे. चंदन नगर वॉरियर्स आयोजित खराडी चषक 2023 आजचा दुसरा दिवस. काल आपण दिवसभरात 40+ सामने नक्कीच पाहिलेले आहेत. तर आज खऱ्या अर्थानं खुल्या गटातील मॅचेस आजपासून चालू होत आहेत. काल पहिल्या दिवशी खराडी चषकाला फार मोठा प्रतिसाद पाठिंबा क्रिकेट रसिकांनी दर्शवला. स्कोरर दीपक शिंदे सर आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी अस्वस्थ व्हायचे. साई सिल्वर आपल्याला विनंती आपलं शतरक्षण आता ताबडतोब लावून घ्यायचे. आणि दोन्ही टीम प्लेईंग इलेव्हन तर प्लेईंग इलेव्हन खऱ्या अर्थानं टॉस होण्याच्या अगोदर द्यायचे असते. परंतु पहिली मॅच आहे त्याला घाई करा. शतरक्षण लावणं आता ताबडतोब गरजेचं असेल. विनंती आहे. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं चंदन नगर वॉरियर्स आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय पंढरनाथ उर्फ पप्पूशेट गरुड चिटणीस भाजप पुणे शहर यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. कालचा दिवस आपण पाहिला. कालचा दिवस देखील 40+ खेळाडूंनी गाजवला. काल चंदन नगर वॉरियर्स टीम फायनलला जाऊन दाखल आहे. तर एक सेमीफायनल बाकी आहे. क्रिकेट कट्टा वडगाव आणि साईराम शिरूर यशवंतदादा पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन यांच्यातील एक सेमीफायनल बाकी आहे. परंतु कालच खूप मोठा आनंद क्रिकेट रसिकांनी घेतला. काल खराडी चषकाला सुरुवात झाली. आज खुल्या गटातील मॅचेस आजपासून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आणि आज दिग्गज संघ दिवसभराच्या सत्रात क्रिकेट रसिकांना खेळताना पाहायला मिळणार आहे. साई सिल्वर घोरपडी पुणे आणि दत्तनगर पुणे यांच्यातील पहिली मॅच आहे. परंतु त्यानंतर स्वराज्य इलेव्हन काजी इलेव्हन ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब सोलापूर पायपुडे इलेव्हन एसपी कॉलेज पुणे मातोश्री इलेव्हन भोसरी उमर इलेव्हन मुंबई यासारख्या टीम आज बराच करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच पुणे सोडून बाहेरच्या 15 टीम या क्रिकेटच्या स्पर्धेत समाविष्ट झालेल्या आहेत. अगली 16 टीम
महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश सारखी सीमा आपल्याला क्रिकेट स्पर्धे खेळताना पाहायला मिळणार आहे. मैच सुरुवात होते
स्वागत कर दो सलामी जोड़ी भाई जन जात में बहुत तरह बना पहाड़ तो एक साइज नंबर गोरपटी पुणे वर्सेस सीएसके जन्मनगर पुणे चंदिल मैच सीएसके टीम करे फलक लागी अरे यहां सामनेला सुरुवात पहिला चेंडू आपण पाहतोय एक मोठा फटका केलाय पहिल्या चेंडूवरती येतोय एक सनसनी चौकार धावफलक प्रवेश करताना पाहायला मिळते 10 रन ऑन स्कोर कार्ड 10 धावा धावफलकावरती पत्रकार विशालजी दरगुडे यांचं या ठिकाणी आगमन झाले मनापासून हार्दिक स्वागत 14 धावा धावफलकावरती या भिंभात नक्कीच आपण पाहतोय पहिल्या षटकात प्रचंड मोठं आक्रमण स्फोटकता दाहकता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते दोन चौकार आले एक षटकार आलाय आणि श्री पुष्पराजवरती केलं गेलेलं आक्रमण नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय साई सिल्वर गोरपोडी पुणे या दरम्यान पहिले षटक संपताना आपल्याला पाहायला मिळते आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा 3-14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते कालचा दिवस जर पाहिला तर मात्र 40 प्लसचा होता काल स्पर्धेतील पहिलं अर्धशतक डॉक्टर अविनाश गावडे यांनी ठोकलं 20 चेंडूमध्ये परंतु सायंकाळच्या सत्रात दमदार अशा प्रकारचा खेळ करत श्रेयस इंदुलकर यांनी देखील 20 चेंडू काल अर्धशतकच्या मैदानावरती ठोकला आणि या खऱ्या अर्थानं जबरदस्त मॅचेस दिवसभर रंगताना नक्कीच्या पाहायला मिळाल्यात काल तब्बल 10 टीम समाविष्ट झाल्या होत्या आज पाहिजे दिवसभरात कोण बाजी मारते
गेली 18 वर्षांची परंपरा 18 वर्ष तरणी चषक अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय कालच मान्यवरांची फार मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली काल सकाळच्या सत्रामध्ये प्रसिद्ध रणजीपटू युवराज कदम सर त्याचबरोबर मात्र वडगाव शेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार सन्माननीय बापूसाहेब पठारे साहेब माजी आमदार जगदीशभाऊ मुळी आणि विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने नक्कीच उपस्थित होते आणि त्यानंतर मात्र उद्घाटन सोहळा खराटी चषकाचा संपन्न झाला आणि टेनिस क्रिकेटला उधार नक्कीच येताना जे पाहायला मिळते खुल्या गटातील 32 टीमचा समावेश स्पेशल हाफ 40+ साठी आणि एक अप्रतिम आयोजन नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय षटक रुद्र गोलंदाज गोलंदाजी मार्गवर घ्या प्रतीक भाटी हा फटका आपण पाहतोय कवर जनशेला 200 रक्षक नक्कीच आपण पाहतोय चेंडूला फील्ड केलं गेलंय प्रतीक भाटी षटक क्रमांक दुसरं टाकताना आपल्याला मिळतोय स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आहेत त्या 16 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात बघ बघ त्याला उघड भेटलं तर वातावरण दिवसाची सुरुवात नक्कीच झाली आहे दिवसभर दिग्गज आमने सामने एकमेकांसमोर मात्र भेटणार आहेत कोरकाडवरची धावा 16 प्रतीक भाटी पहिलं षटक आपण पाहिलं फार मोठी आक्रमकता पटकता तहकता परंतु या षटकात 3 चेंडू अप्रतिम टाकले पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल करत गेली दुसरा चेंडू डॉट टाकला प्रतीकनं पहा पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू नक्कीच आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय चेंडू असेल डॉट धावफलकावर पाहिलं तर मात्र धावा आहेत त्या 16 बिंदा 16 धावा षटक क्रमांक चालू आहे ते दुसरं षटक चार चेंडू आतापर्यंत टाकले फक्त 2 धावा खर्च केल्या प्रतीकने या दरम्यान आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला जाणारा चेंडू सिंगल घेतली गेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चेंडू उचललाय फेकलाय तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाईल धाव फलक 18 वरती जाऊन पोहोचते साई राठोड 7 चेंडूचा सामना केलाय 15 धावांवरती नाबाद आहे दुसऱ्या बाजूला अक्षय पवार 4 चेंडू खेळला 3 धावांवरती नाबाद आहे एक मोठी भागीदारी जमवण्याचा नक्कीच जो प्रयत्न 6 षटकांची मॅच नक्कीच आपण अनेकांनी पाहतोय पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती घेतली जाईल ती सिंगल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न 2 धावा पूर्ण होत आहेत धावफलक जर पाहिलं जाऊन पोहोचेल एक यशस्वी षटक म्हणून या षटकाकडे पाहता येईल धावफलकावरती या धावा जर पाहिल्या तर 20 धावा 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपताना जो पाहायला मिळतोय 20 धावा धावफलकावरती 10 सरासरी आपल्याला पाहायला मिळते परंतु एक यशस्वी षटक या षटकात खर्च केल्यात 19 धावा 6 धावा प्रतीक भाटीत एक अप्रतिम षटक फक्त 6 धावा षटकामध्ये खर्च केल्या पहिल्या षटकात तब्बल 14 धावा नक्कीच खर्च केल्या गेल्या होत्या या षटकात 6 धावा खर्च केल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 20 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात षटक क्रमांक टाकलं जाईल ते तिसरं षटक सीएसके चंदन नगर टीम करते फलंदाजी इजाज शेख षटक क्रमांक तिसरं टाकण्यासाठी तयार याचबरोबर हा चेंडू डॉट निर्धाव सुरुवात वेगवान केली होती परंतु त्यानंतर मात्र हा फलक रोखून ठेवण्यात यश आलाय गोलंदाजांना इजाज
पहिला चेंडू डॉट टाकला गेलाय ट्रॅकच्या दिशेला तक्की दाबा पाहतोय साई राठोड आठ चेंडूंचा सामना केलाय आतापर्यंत 17 धावांवरती नाबाद आहे हा फटका साईच्या बॅट मधून परफेक्ट होतेल सीमा पार खनखनीत चौकार साई राठोड तेरा पावर दिखा मैं मेरा पावर दिखा वरती धावा बिनबा 24 धावा स्कोर कार्ड वरती आहे 9 चेंडू 19 धावांवरती या साई खेळताना पाहायला मिळतोय हा चेंडू असेल निर्धाव रिव्हर्स सुद्धा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल ठरवलाय इजा टेकनर षटकातील 3 चेंडू टाकले 2 चेंडू निर्धाव एका चेंडूवरती निश्चित चौकार आलाय धावपलकावरती नजर टाकली तर 24 धावा षटक क्रमांक तिसरे चालू असताना आपण पाहतोय फ्रंट फुट वरती येऊन फाईन लेगच्या दिशेला दिशा दिली आहे चेंडू सुसाट वेगात सीमा पार साई राठोडच्या बॅट मधून खनखनीत चौकार कुवळे यांचा खनखनीत चौकार तू तेरा पावर दिखा मैं मेरा पावर दिखा चालू आहे इजा शेख इजाच्या या षटकामध्ये 2 चौकार निश्चित वसूल केलेत आणि साई राठोड काय अफलातून फलंदाजी करतोय 11 चेंडू खेळले आतापर्यंत 23 धावांवरती नाबाद आहे बाद मोठी भागीदारी काय अर्थानं पहिल्या विकेट साठी आपण पाहतोय 2 फलंदाजांमध्ये पुन्हा एकदा फ्लॅट फ्लॅट पंचांचा इशारा षटकार आतापर्यंत 14 धावा या षटकात वसूल केल्या षटकातील काही चेंडू नक्की शिल्लक 34 धावांवरती धावफलक आपण पाहतोय सामना करण्यासाठी इजा शेख आणि हा चेंडू असेल वाईट अवांतर एक्स्ट्रा 1 रन धावफलक मध्ये ऍड होते लाईव्ह बरोबर जोडलेले सर्व प्रेक्षक त्यांचं देखील आम्ही संततंत्र वॉरियर्स आणि मुख्य आयोजक सन्माननीय पप्पूशेठ गरुड चिंतित भाजपा पुणे शहर यांच्या वतीनं स्वागत करतो याचबरोबर साई राठोडच्या बॅट मधून आणखीन एक गगनभेदी जलवा चेंडू सीमापार उत्तुंग षटकार तीन षटकांचा खेळ संपलाय 41 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती लागताना ज्या पाहायला मिळत आहे इजाच थोडस महागड षटक साई राठोड चौफेर फटकेबाजी नक्कीच करताना जो पाहायला मिळतोय आणि या तीन षटकात धावांचा डोंगर नक्कीच उभारण्याचं काम मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय करताना जो पाहायला मिळतोय सीएसके चंदनगर 41 धावा स्कोर कार्ड वरती 3 ओव्हरचा खेळ संपलाय 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे माहिती उर्वरित 18 चेंडूत कामगिरी कशा प्रकारे या मात्र जी केली जाते प्रत्येक जण या ठिकाणी येऊन या मैदानाचं नक्कीच कौतुक करतो कारण शहरी भागात अशी खूप कमी मैदानं आहेत परंतु आपण पाहतोय
खराडी चषकासाठी लाभलेले भोगलेली अशा प्रकारचं क्रीडांगण आणि प्रत्येक खेळाडूची क्रिकेटची स्पर्धा खेळण्याची इच्छा असते. कराडी चषक स्पर्धा डिक्लेअर होते अगदी जास्तीत जास्त टीम आपला सहभाग नक्कीच नोंदवतात आणि आपण पाहिलं की लॉट अगोदरच पूर्णपणे जे कंप्लेंट स्पर्धा चालू होण्याच्या अगोदर कोणत्या दिवशी कोणता संघ खेळणार आहे त्याच्या सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचल्या. प्रभावी लॉटचं जे आहे स्वयंसेवक यांनी मात्र नक्कीच जे केलं चालावं प्रमाणे नक्कीच आपण पाहतोय अतिशय सुंदर अशा प्रकारचं लॉट संयोजन त्यांनी मात्र जे केलं. षटक चौथा आता हे टाकलं जाईल केशव फलसे षटक चौथं टाकण्यासाठी तयार होताना जो पाहायला मिळतो 41 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. हा चेंडू तेज तर्रार मारा आहे बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क आता पाहायला मिळत नाही. स्कोर कार्ड असेल 41 वरती. साहिर आठवड 13 चेंडूंचा सामना केलाय 35 धावांवरती नाबाद आहे. अक्षय पवार 6 चेंडू खेळलाय 5 धावांवरती नाबाद आहे. आणि पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये जमताना आपल्याला पाहायला मिळते. पार्टनरशिप नक्की जमताना पाहायला मिळते. बॅटची थोडीशी कडा नक्कीच घेतली गेली या ठिकाणी. पत्रकार विशाल दरगुडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेचे समालोचक सन्माननीय नरेश डोमे सर यांचे शुभ हस्ते हा सन्मान संपन्न झालाय. स्कोर कार्ड वरती धावा 42. केशव गोलंदाजी मार्ग वरती तयार होताना तो पाहायला मिळतो. सीएसके चंदन नगर टीम करतीय फलंदाजी. ओ शतरक्षक चेंडू वरती घेतली जाईल पुन्हा एकदा सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल लेग पाईप म्हणून पंत इशारा करताना जे पाहायला मिळत आहे. अगोदरच्या षटकात वेगवान महाराने धावफलक थोडस रोखून ठेवण्याचं काम गोलंदाज करताना तो पाहायला मिळतोय. केशव 3 चेंडू अप्रतिम नक्कीच टाकले 2 धावा तर 3 चेंडू मध्ये त्यानं खर्च केला. भागीदारी जमली आहे पार्टनरशिप मोठी जमताना पाहायला मिळते या पहिल्या विकेट साठी. लॉबॉनच्या दिशेला फटका खेळून काढलाय. क्षेत्रक्षक चेंडू वरती चेंडू फीड केला गेलाय. स्कोर कार्ड 44 वरती पोहोचतोय. स्कोर कार्ड 44 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे शोक फनसे गोलंदाजी मार्ग वरती तयार. या दरम्यान चेंडू असेल डॉट खेडगाव. एक सूचना आहे यानंतरची होणारी मॅच स्वराज 11 तरोली पुणे आणि काझी 11 या दोन टीम मध्ये यानंतरची मॅच होणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टननी प्लेइंग 11 ताबडतोब पोहोचवायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. स्वराज 11 तरोली पुणे आणि काझी 11 प्लेइंग 11 पोहोचवायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत दोन्ही कॅप्टन. या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार 4 रन. चौकार स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 4 षटकांचा खेळ संपलाय.
48 धावा स्कोर कार्डवरती आहे. 4 ओव्हर 48 12 चेंडूंचा खेळ मात्र मैदानाच्या आतपर्यंत बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साई सिल्वर घोरपडी पुणे आणि सीएसके चंदनगर पुणे यांच्यातील मॅच आहे. साई सिल्वर टीम करतीय शतरक्षण आणि या मोठ्या अगदी आपण पाहतोय पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी जमताना जे पाहायला मिळते 48 धावांची भागीदारी 16 चेंडू 39 धावांवरती साई राठोड नाबाद 8 चेंडू 7 धावांवरती अक्षय पवार नाबाद आणि या साई सिल्वर विकेटच्या प्रतीक्षेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ उरवली बाकी. प्रतीक पाटी गोलंदाजी मार्गवरती मिड विकेटच्या दिशेला खेळेल आपटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल घेतली गेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न याच बरोबर दुसरी धाव पूर्ण केली जाते. याच बरोबर 50 धावा सीएसके चंदनगर टीमच्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 50 धावांची भागीदारी 2 फलंदाजांमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 50 रन ऑन स्कोर कार्ड. काल दिवसभरात 2 अर्धशतक झाली परंतु आज आपण पाहतोय खुल्या गटातील स्पर्धा अनेक अर्धशतक पाहायला मिळतील अनेक रेकॉर्ड आज करंडी चषकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान आपण पाहतोय एक डाव वेगवान पळून पूर्ण केली गेली. प्रतीक पाटील पहिल्या षटक अप्रचिम टाकलं होतं या षटकात देखील चांगली कामगिरी प्रतीक करताना पाहायला मिळतोय. धावगती जी वाढली होती ते रोखून ठेवलं प्रतीकला नक्कीच यश येणार का क्रिकेट रसिकांच्या नक्कीच रायगडा मैदानाच्या शॉर्ट पॉइंट आपण पाहतोय चेंडूला फील्ड केलंय स्कोर कार्डवरती धावा 51 चेंडू असेल डॉट चेंडू असेल निर्धाव 51 रन ऑन स्कोर कार्ड 51 धावा धावफलकावरती 3 चेंडूत आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या गेल्या. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय 17 चेंडू 39 धावांवरती साई राठोड नाबाद खेळताना तो बाहेर मिळतोय. राठोड राऊडी फलंदाजी नक्कीच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. साई राठोडच्या बॅट मधून आणखीन एक अप्रतिम षटकार. ज्योतराव चव्हाण यांचा फेंकलेला षटकार. प्रतीक भाटी गोलंदाजी मार्गवरती आहे. साई राठोड 18 चेंडू 45 धावांवरती नाबाद ऑन स्ट्राइक. स्पर्धेतील तिसरं अर्धशतक झळकवलं जाणार का प्रश्नचिन्ह फार मोठ. 45 धावांवरती नाबाद साई राठोड. या बॉल द्या षटक 5 चालू असताना स्कोर कार्ड वरती धावा आहे 57. प्रतीक भाटी धावा षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती चालू आहे.
स्कोरकार्ड वरती नजर टाकली तर स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 63 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये जसे एक गोलंदाज मार्गवरती आहे आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय डेले जो पोहोचलाय सलामीला जाऊन मैदानाच्या आतमध्ये साई राठोड उभा आहे आणि या अर्धशतकी खेळी टीमसाठी उभारली आहे केली आहे
एक फाइटिंग स्कोर नक्की दुभारला जातोय 63 धावा स्कोर कार्डवर. याज बरोबर पाहायला मिळेल विकेट फलंदाज बाद युवा नेते सुरेंद्र दत्त बडीशी टाळी. पोहोचताना आपण पाहतोय हर्षद शेख. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावा 63 गड्यांच्या मोबदल्यावर. एक साई राठोड 1551 वरती नाबाद तर नवीन फलंदाज हर्षद शेख मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. इजाज शेख हे षटक मात्र अमरंगीत टाकताना पाहायला मिळतोय. दरम्यान आपण पाहतोय वॉचमॅन आहेत ना गेटवरती, त्यांना विनंती आहे गेटवरती कुणालाही गाड्या त्या ठिकाणी लावू देऊ नका. वॉचमॅन जो गाडी अंदर आ रही है ना किसी को अंदर मत आने दो. हेलो वॉचमैन को गेट के बाहर गाड़ी मत लगाने दो, गेट के बाहर गेट खुला छोड़ दो. तो गेट के बाहर गाड़ी लगाए उसको हटाओ. स्कोर सांगा स्कोर. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 63 धावा. थांबा स्कोरर आहे बस गिरणे तिसऱ्या पंतांकडे आहे. डिसिजन पेंडिंग रनआउट साठी नक्कीच तिसऱ्या पंतांकडे निर्णय गेलेला आहे. हा चेक करताय निर्णय येईल हरकत नाही या बाहेर.
एक धाव ऐड होईल सेकंड रन घेत असताना फलंदाज बाद आहे चौसष्ट धावा झालेल्या आहेत जिंकण्यासाठी 65 धावांची गरज टार्गेट 65 धावा जिंकण्यासाठी आवश्यक चला दोन्ही टीम स्वराज 11 तरोली पुणे आणि काजी 11 नाणेफेकीसाठी चला ताबडतोब स्वराज 11 चरोली पुणे आणि काजी 11 टॉस होतोय नाणेफेकीसाठी आता दोन्ही कॅप्टन ताबडतोब उपस्थित राहणं गरजेचं आहे चला बॅट्समन ताबा घ्या मैदानाचा फलंदाज मैदानाचा ताबा घ्या बॅट्समन ताबा घ्या मैदानाचा बॅट्समन चला पुढच्या दोन टीम विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण उपस्थित राहावं स्वराज 11 चरोली पुणे आणि काजी 11 टॉस करायचा आहे दुसऱ्या मॅचात दोन्ही कॅप्टननी ताबडतोब या ठिकाणी उपस्थित राहा सेकंड इनिंग चालू होती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 65 धावांचं लक्ष आहे टार्गेट आहे आणि जशी मॅच चालू होईल आपल्या बरोबर जोडले जातील आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध समालोचक आदरणीय नरेश ढोमे सर यानंतर आपल्या बरोबर जोडले जातात या सर स्वागत आहे हॅलो हॅलो या कोणते तू शारहार धवला या शुक्र वशिरा किता या विना वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत खराडी चषक 2023 थरार आता सुरू झालेला आहे धन्यवाद प्रवीण सर मागचे काही वर्ष आपण प्रवीण सरांचा अत्यंत कडक आणि गोड आवाज ऐकत आहोत यावर्षी देखील अगदी स्पर्धेच्या शुभारंभापासून ते स्पर्धेच्या समारोपापर्यंत ते आपल्या समवेत आहेत सन्माननीय पंढरीनाथजी गरुड व यांच्या माध्यमातून चिटणीस भाजपा पुणे शहर सातत्यानं खराडी चषकचं खुल्या गटातील निमंत्रित संघांसाठी ही स्पर्धा असते यावर्षी देखील आपण त्या स्पर्धेचा आस्वाद घेतोय खरं तर महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता की सगळीकडं खुल्या गटातल्या स्पर्धा आपण बघायचो परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रीमियर लीग आलेल्या आहेत त्याचबरोबर तालुका वाईज गाव वाईज जिल्हा वाईज या स्पर्धा मोठ्या संख्येनं पुढे येत आहेत त्यामुळे खुल्या गटातलं क्रिकेट कुठेतरी हरवतंय की काय परंतु गेले अनेक 12-13 वर्ष आम्ही सातत्यानं बघतोय या मैदानामध्ये खुल्या गटातील स्पर्धा संपन्न होतात आणि तिथे 32 संघ पार्टिसिपेट होतात हा महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला एक आश्चर्याची गोष्ट आहे ती काय आहे त्याची चर्चा आपण निश्चित प्रकारे करू दरम्यान मॅचकडे जाऊया जिथे पहिला चेंडू या सामन्यात पडणार आहे 6 षटकांची मॅच आहे साई सिल्वर घोरपडी विरुद्ध CSKA चंदननगर दोन्ही फलंदाज CSK चंदननगर संघाचे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत साई सिल्वर घोरपडी संघाचा गोलंदाज पहिला चेंडू इथे टाकणार आहे रिव्हर्स अटेकचा प्रयत्न इथे अकरा साई सिल्वर फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत क्षेत्ररक्षण करणारा संघ हा याच मैदानावरचा संघ आहे सराव करणारे खेळाडू इथे नेहमीच असतात आणि त्यामुळे या मैदानाची खडानखडा त्यांना माहिती आहे खरं तर अजून एक खराडी चषकचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे तुम्ही बघा बाजू जे विकेट आपण खेळवतो त्याच्या बाजूला एक विकेट आहे परमनंट विकेट आहे परंतु या स्पर्धेसाठी दरवर्षी मातीचं स्पेशल विकेट तयार केलं जातं हे गेले 13-14 वर्षाची ही परंपरा आहे
ही सातत्याने कायम ठेवलेली आहे. कारण अति विकेट वरती टेनिस क्रिकेट खेळायची जी मजा आहे ती अन्य कुठल्या विकेट वरती नाही, ना ऍस्ट्रोटर्फ वरती, ना सिमेंट वरती, ना इतर कुठे. आणि त्यामुळे मातीचं विकेट म्हटलं की तुम्ही बघाल की खराडीच्या स्पर्धेमध्ये मुंबईचे संघ का जास्त असतात, त्याला कारण एक आहे की मातीच्या विकेटवरती खेळायला मिळतं. कारण इथं खेळणं हे खरं कौशल्य, खरं कसब पडायला लागतं आणि त्यामुळं इथं खेळण्याची मजा वेगळी आहे. आणि ही हमखास सातत्य प्रयत्नपूर्वक पप्पू गरुड आणि त्यांचे सगळे सहकारी असे विकेट बनवत असतात. काही वेगळ्या गोष्टी आहेत की इथं का संघ येतात तुम्ही बघत असाल. अनेक स्पर्धांमध्ये तुम्हाला 12 संघ 8 संघ खेळताना दिसतील, तर तिथे तुम्हाला दिसणार नाही. तिथे इथं संघ जास्त एंट्री करणार नाही. किंवा अनेक स्पर्धांमध्ये आम्ही बघतो की 16 संघांची स्पर्धा असेल तरी त्यांना 16 संघ कंप्लीट होत नाही खुल्या गटांचे. आणि खराडी चषक 32 संघ पूर्ण करतो, तर त्याला कारण एक आहे की इथे नियोजन आहे, इथे प्लॅन असतात आणि या स्पर्धेची भव्यता निश्चित मोठी आहे. इतिहास मोठा आहे. आजच्या घडीला जवळपास 10-12 वर्ष पूर्ण करणारी स्पर्धा मला वाटते फक्त पुणे जिल्ह्यामध्ये खराडी चषक आहे. त्यामुळे अत्यंत जुनी स्पर्धा आहे, सातत्यपूर्ण होते म्हणून या स्पर्धेचं महत्त्व मोठं. जाऊया मैदानामध्ये. तिथे पहिलं षटक सुरू आहे. 2 धावा धावपंकावरती आहेत. रवी आणि त्याच्याबरोबर आयन ही जोडी साई सिल्वर घोरपडीसाठी खेळत आहे. उजव्या एसटीच्या बाहेर बघा इथे जाऊया मैदानामध्ये. पॉइंटला दिशा दिली चेंडूला, तिथे 1 धाव केवळ अपेक्षित आहे आणि 1 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचतोय. तो 3 धावा साई सिल्वर घोरपडी असं निश्चित एक बलाढ्य टीम आहे. साई सिल्वर घोरपडी गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरामध्ये एक आपल्या नावाचा दबदबा करणारा संघ आहे. अनेक वर्षापासून मी देखील या संघाला जवळपास खराडी चषकमध्ये मी आल्यापासून बघतोय. साई सिल्वर घोरपडी हे नाव. अनेक खेळाडू या संघांमध्ये आले, मोठे झाले, दुसऱ्या प्रोफेशनल संघांमध्ये गेले, पण साई सिल्वर मात्र सातत्यानं आपली जागा ठेवून कायम आहे. पहिल्या षटकामध्ये ब्लास्ट होतं, विस्फोटक फटफटकेबाजी इथे. 4 धावा युवा नेते सुबळे यांचा कणकणी चौका. साई सिल्वर घोरपडी 7 धावा पहिलं षटक सुरू असताना. साई सिल्वर घोरपडीच्याच नाही तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या बाबतीमध्ये मनाला चटका लावून घडणारी घटना अगदी काही दिवसांपूर्वीच आपल्या कानावरती आली. पुन्हा एक स्क्वेअर लेगला चेंडू आहे, कॅप मोठा इथे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा 2रा खणखणीत चौका. युवा नेते शिवदास कुवळे यांचा खणखणीत चौका. तिला पॉवर दिका मग मेरा पॉवर दिका. षटकामध्ये आपण विचार करत होतो की साई सिल्वर घोरपडीची सुरुवात थोडीशी खराब होते. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा स्कोर कार्डवरती होत्या आणि त्यावेळेस असं मनाला चुटपुट लागली होती की का महेश कोहली नाहीये आणि त्यामुळं कदाचित संघाच्या कामगिरीवर परिणाम होतो का. मात्र पुढचे 2 चौकार खेळतो साई सिल्वर घोरपडीने इथे पुन्हा एकदा झेप घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, षटक संपलेलं आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची आता सुरुवात होणार आहे. स्वर्गीय महेश कोहली सातत्यानं साई सिल्वर घोरपडीकडून करत तो पहिल्यांदा क्रिकेट विश्वामध्ये समोर आला. गेली अनेक वर्ष सातत्यानं टेनिस क्रिकेटच्या मैदानामध्ये महेश कोहलीनं अत्यंत सुंदर खेळानं प्रेक्षकांची मनं जिंकली. बघितलं होतं मागच्या पिंपरी करंडकमध्ये संघाला विजेतेपद मिळवून देत असताना महेश कोहलीनं देखील तिथे अप्रतिम कामगिरी केली होती. आज महेश कोहली आपल्यात नाही. ऐन उमेदीच्या वयामध्ये खरं तर त्याचं निघून जाणं हे टेनिस क्रिकेट विश्वासाठी मोठी धक्कादायक बातमी आहे. तर आज
या स्पर्धेच्या माध्यमातून खराडे चषक मध्ये मागचे 10 वर्षे सातत्याने महेश मुली खेळलेला या स्पर्धेशी त्यांचे एक ऋणाडू बंध आहे आणि याच भावनेतून स्पर्धेचे आयोजक स्पर्धेचे सर्वेसर्वा भाजपा पुणे शहरचे चिटणीस सन्माननीय पंढरीनाथ तथा पप्पू शेठ गरुड यांनी 11,000 रुपयाची मदत ही महेश मुलीच्या कुटुंबियांना करण्याचं ठरवलेलं आहे आणि ती मदत निश्चित याच व्यासपीठावर महेश मुलीच्या कुटुंबाकडे सुपूर्द केली जाईल. अत्यंत ही देखील चांगली न्यूज आहे कारण महेश कोहली आज आपल्यात नाही मात्र त्याचे कुटुंब संपूर्ण त्याच्यावरती अवलंबून होतं आणि त्यामुळे त्याच्या आईला यासाठी निश्चित काहीतरी मदत होणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेट दिवसातून देखील भरपूर मदत टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांनी खेळाडूंनी दिलेली आहे. तर खराडे चषकच्या माध्यमातून पप्पू शेठ गरुड यांच्याकडून देखील 11,000 रुपयांची मदत या ठिकाणी सुपूर्द केली जाणार आहे. जाऊया मैदानामध्ये पुन्हा एकदा अत्यंत सुंदर फटका व्हेरी क्रिकेटिंग शॉट आपण म्हणतो. व्ही मध्ये एखादा फटका खेळत असेल फलंदाज तो निश्चित तो आकर्षक फटका असतो. इथे 4 धावा. पंधरा धावा धाव फलकावर काय 15 ऑन बोर्ड. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू. किती 6 षटकामध्ये 55 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. माफ करा 65 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. 6 षटकामध्ये निश्चित मोठं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा तर सरासरीचे निश्चित जवळ पोहोचले होते आणि दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा चौकार. आता 15 धावा धाव फलकावर घेत आहेत. सीएसकेचा गोलंदाज इथे रिव्हर्सचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. पहिला धक्का साई सिंगवर गोल पडू शकला. नवीन फलंदाज प्रतीक भाटी. अनिकेत इथे बाद होता. अनिकेतने एक सुंदर चौकार खेळला होता. आक्रमक इरादे धारण केले होते मात्र फलंदाजाने ओळखलं होतं की अनिकेत असे काही फटके खेळू शकतो आणि खोलवर टप्प्याचा चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न खेळण्याचा प्रयत्न केला त्याने आणि तिथेच फसला तो. अनिकेत बाद झाला. आयन मात्र मैदानामध्ये. आयनचे 2 चौकार मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं बॅक टू बॅक खेळलेले. तर प्रतीक पाटील स्ट्राईक 8 ला आता खेळणार आहे. डबल कवरती असतील 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. साई सिल्वर गोल पॉइंट. मैदानाकडे निश्चित परत एकदा कूच करूया. आपण तिथे चांगला चेंडू आहे. एकदा ब्रेक थ्रू मिळाला की त्याच्यानंतर एक आत्मविश्वास वाढतो असा क्षेत्रक्षकांमध्ये आवाज यायला लागले. मी बघितलं असेल की 3 चौकार केल्यानंतर जे आवाज थांबले होते ते आवाज आता परत सुरू झालेले आहेत. ही गंमत असते क्रिकेटची. आत्मविश्वास एकदा तुम्ही एकदा पटरीवरती आलाय मग तिथून पुढे मागाटणं गरजे शक्य नसतं आणि इथे तेच बघायला मिळतंय. प्रतीक बाटी बाद होईल. दुसरा धक्का या षटकामध्ये. 2 गडी बाद 15. सन्माननीय राजजी बेंद्रे, सन्मान्य निशांतजी दरगुडे, पत्रकार साहेब यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होणार आहे. मी विनंती करतो दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी मंचावरती उपस्थित राहा. बोथ ऑफ कॅप्टन प्लीज कम अप ऑन द टॉस. स्वराज 11 सरोली विरुद्ध काझी 11 हडपसर या दोन संघामध्ये मॅच होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. मॅचला सुरू होते पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीनं
अनिकेतनं चौकार खेळला होता. निश्चित प्रकार आपल्याला वाटत होतं की साई सिल्वर गोरपडी लयमध्ये आली, मात्र पुढे काय झालं बघा. किती मोठा विध्वंस झाला, म्हणजे अक्षरशः भूकंप घडून आणला तो गोलंदाजाने. आणि अक्षय टेळेनं भूकंप घडून आणला. दोन फलंदाज पाठोपाठ टिपले आणि चार धावांवर षटकाची सांगता झाली. दोन षटकामध्ये दोन गडी बाद 15 साई सिल्वर गोरपडी. स्वराज इलेव्हन चरोरी संघाला विनंती आहे, संघना एक 5 मिनिटांमध्ये उपस्थित नाही राहिले तर कदाचित आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. खराडी चषक आपण खेळतोय त्यामुळं खेळाडूने या गोष्टी लक्षात ठेवा. स्पर्धा जशी मोठी होत जाते ना तसं स्पर्धेच्या ज्या स्पर्धेची शिस्त आहे ती सुद्धा तशीच मोठी होत जाते. आपण असं नाही की पहिली स्पर्धा आहे त्यामध्ये खेळताय मग त्याला काय हरकत नाही, आयोजकांना थोडीशी गरज असते ते किती वाजता इथे आलात तरी चालेल असं होणार नाही. तुमचे लॉट्स निश्चित झालेले आहेत, तुम्हाला प्रत्येकाला वेळ दिलेली आहे आणि त्यामुळं ते वेळ पाळणं हे सुद्धा तितकंच खेळाडूंसाठी महत्त्वाचं, विशेषतः टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी. नंतर क्रिकेटचे खेळाडू वेळ पाळतात आणि टेनिस क्रिकेटचे खेळाडूंनी जर याकडे थोडंसं लक्ष दिलं तर मला वाटते अजून आकर्षक होईल टेनिस क्रिकेटचा खेळ. स्वराज दरोली आणि काजी स्पोर्ट्स भोसू हडपसर या दोन्ही संघांना विनंती आहे. आपण ताबडतोब टॉससाठी या तिसरं षटक इथे सुरू होणार आहे. गोलंदाज किरण दरगुडे गोलंदाजी मार्गवरती. डावखुऱ्याचा फलंदाज आयन शेख स्ट्राईक एंडला, प्रणय जगताप नॉन स्ट्राईक एंडला. साई सिल्वर गोरपडी संघाचे तिसऱ्या क्रमांकाची भागीदारी इथे बघायला मिळते. किती धावांची होईल हे आपल्याला या नंतरच्या काळामध्ये समजेलच. लॉक केलं तर लॉकटेड ऑफ ड्राईव्ह, मात्र इथे अडवला गेलाय तो चेंडू कव्हर करून धाव मिळणार नाही. धावफलकावरती आपण बघू शकतो धाव आहेत मात्र 16. दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा, 65 धावांचं मोठं आव्हान समोर आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावांची नोंद झाली होती, मात्र त्यानंतर अक्षय टेळेनं इथे उधळणाऱ्या वारूंना रोखलेला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार गेल्यानंतर अनिकेतला बाद केलं, पुन्हा प्रतीक भाटीला आपण बाद होताना बघितलं. गोलंदाज किरण दरगुडे तयार असणार आहे. क्षेत्ररक्षणाची रचना आपण बघू शकतो की आता फैलावलेलं क्षेत्ररक्षण आहे. जो पॉवर प्ले संपल्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, मला तर डीप स्क्वेअर लेग, हे चार क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या बाहेर आहेत. आणि आपण बघतोय पॉईंट आणि पहिल्या स्लिपमध्ये शॉर्ट थर्ड बॅन, शॉर्ट फाईट लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, हे चार क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या आतमध्ये बघायला मिळतात. यस, तिथे गॅप मिळतो आहे, मोठा गॅप आहे. डीप थर्ड बॅनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4. चौकाराबरोबर धावपटीला गती मिळते. चिटणीस भाजपा पुणे शहर यांचा कंपनी चौका. डाव्यातून ओव्हर द विकेट किरणचा हा चेंडू आहे. पॉईंटला चांगला फटका म्हणता येणार नाही, कारण मिसटाईप झाला तिथे आतिकड लागली. एक धाव प्राप्त होणार आहे. धावफलकावरती धाव आहेत 21. दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही संघांकडून हल्ले आणि प्रतिहल्ले आपण पाहिले. पहिल्या षटकामध्ये थोडीशी चांगली फलंदाजी बघायला मिळाली, तिथे आयर्न दोन चौकार खेळल्यानंतर 11 वरती पोहोचले होते. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जे कमबॅक केलं अक्षय टेळेनं, दोन गडी बाद करत पुन्हा एकदा साई सिल्वर गोरपडीला रोखलं आणि त्यानंतर या षटकामध्ये पाहिजे किरण गोलंदाजीसाठी, तर आयन ऑन साईड. वाह आयनचा अत्यंत सुरू, ऑफस्टॉपच्या बाहेर तो सफल झाला आणि ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू त्याने फाईन लेगला खेळलाय. 4 धावा
या चौकाराबरोबरच धावफलक 25 वरती पोहोचतोय. पुन्हा एकदा साई सिल्वर घोरपडीनं आगेकूच सुरू केलेली आहे, मुसंडी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे गरजेचं आहे कारण तुम्ही ज्यावेळेस बॅकफुटला टीम असते तर पुढे येऊन जाणं निश्चित चिकिरीत असतं, कठीण असतं. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा भारताचा सामना आपण बघितला असेल, 3 फलंदाज 2 धावसंख्येवरती परतल्यानंतर त्यातही तिघही शून्यावरती बाद झाल्यानंतर भारतीय संघानं केएल राहुल विराट कोहलीची भागीदारी बघितली. आपण या पार्टनरशिप महत्वाच्या असतात की तुम्ही कुठूनही राखेतून उठून फिनिक्स पक्षाची झेप घेऊ शकता. हे क्रिकेटमध्ये आपण नेहमी बघू शकतो. विद्यार्थीचा बाहेर टाकलेला चेंडू होता, नेट कटचा प्रयत्न निश्चित प्रकारे कट करण्याचा प्रयत्न बसलेला आहे. यानंतर नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. तर मी विनंती करतो दोन्ही संघनायक अर्थात स्वराज चरोली, यस स्वराज चरोली, प्रदीप नैनित सरांना विनंती आपण सलाम इथे टॉससाठी. तर दुसरे संघनायक काजी स्पोर्ट्स हडप सर, आपण ताबडतोब टॉस बॉक्समध्ये या. सन्मान्य राजीव बेंद्रे, सन्मान्य पत्रकार दरगुडे साहेब यांना विनंती की आपण आपल्या शुभ असते नाणेफेकीचा कौल करा. याबरोबरच अत्यंत सुंदर फटका कमल ड्राईव्ह चेंडू सिमारेशीच्या बाहेरचा. चौकारा बरोबरच धावफलकाला गती मिळते. या षटकामध्ये तब्बल 14 धावा प्राप्त होत आहेत, मला 3 चौकार हे लास्ट ओव्हरमधून प्राप्त होत आहेत. 29 धावा 3 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि उर्वरित 3 षटकामध्ये अजूनही 36 धावांची आवश्यकता असेल ती साई सिल्वर गोड पडू शकणार. अजून बॅलन्स आहे, दोन्ही टीम बॅलन्स आहेत. आयन एकमात्र असा खेळाडू ज्यानं 4 चौकार आतापर्यंत खेळलेला आहे, त्यामुळे आयन वरती सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील. तेथून पुढे मॅच घेऊन जायचं असेल तर आयनला महत्वाची भूमिका वठवावी लागणार आहे. काय मोठी मॅच ज्यावेळेस जिंकायची असते त्यावेळेस कोणतर एकानं जबाबदारी घेतली पाहिजे. आणि अजून जरी नाव खोल समुद्रात असेल तर मला खात्री आहे या मॅच मध्ये काही कमाल करू शकतो. माहिती आहे आयनच्या आक्रमणाला आणि त्याचबरोबर रोखणार कसा सी एस के हे देखील बघायचंय. तर नाणेफेकीचा कौल मैदानामध्ये झालेला आहे आणि या ठिकाणी स्वराज चरोली विरुद्ध काजी हडपसर या दोन संघामध्ये मॅच आहे. टॉस काजी स्पोर्ट्स हडपसर संघाने जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर चला आपण ही मॅच संपल्याबरोबरच काजी स्पोर्ट्सला विनंती राहील की त्याने मैदानामध्ये या आणि बरोबर फलंदाजीसाठी त्याच वेळेस स्वराज हडपसर स्वराज चरोली संघाने तयार राहा. एक सुंदर फटका परत एकदा आणि इथे मिळत आहे 4 धावा. 33 धावा धावफलकावरती, 19 चेंडू मध्ये अर्धा धावा पूर्ण होत आहेत तर राहिलेल्या 17 चेंडू मध्ये अर्धा धावा पूर्ण करायला. साई सिल्वर दुसऱ्या षटकातील अक्षय केळेच्या प्रचंड हानीनंतर सुद्धा पुन्हा ट्रॅक वरती येतोय साई सिल्वर गोडबडी. काय कम बॅक आहे, वा सुपर कम बॅक. ही गंमत आपल्याला बघायला मिळते टेनिस क्रिकेटमध्ये. बाहेरची कड तिथे चेंडूचा किती मोमेंट होते बघायचं होतं. थर्ड बॅन करून आणवला गेला, एक धाव इथे मिळते. धाव फलकावरती असतील 34 धावा. दोन खेळाच्या मोमेंटामध्ये अक्षय केळे परत एकदा. प्रणय जगतापनं या अगोदर एक चौकार, त्याच्या अगोदर एक चौकार, 2 चौकार त्याने खेळले. तर 18 धावसंख्येवरती आयनला आपण बघतोय, 4 चौकारांचा त्याच्या डावामध्ये समावेश आहे. मोठं मैदान म्हटल्यानंतर इथं फील्ड सेटिंग एक वेगळं टेक्निक असावं लागतं आणि बरीचशी एवढी मोठी मैदानं टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना मिळत नाही. मुंबईच्या खेळाडूंना तर मिळतच नाही, परंतु पुण्याच्या खेळाडूंना सुद्धा कुठल्या स्पर्धेमध्ये एवढी मोठी मैदानं मिळत नाही. त्यामुळे या मैदानावरती खेळणं म्हणजे निश्चित प्रकारे गब्बावरती खेळण्यासारखं. ऑस्ट्रेलियाचं मैदानं मोठी असतात, गब्बा ग्राउंडचा खूप मोठं आहे, त्यामुळे तिथे 72-75 मीटरच्या बाउंड्री लाईनवरती सिक्स मारणं हे किती कठीण गोष्ट आहे. आणि या मैदानामध्ये फलंदाजांना एवढं कठीण करणार आहे. खराब क्षेत्ररक्षण मिडऑफला आयएससाठी इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि मिळत आहे 4 धावा.
पाचवा चौकार आयांच्या बॅटमधून धावफलकावरती 38 धावांची नोंद, दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये साई सिल्वर घोरपडी. विजयासाठी मात्र 27 धावांची आवश्यकता असेल. आयन अक्षय खेळचं या अगोदरचं षटक आपण पाहिलं होतं, पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर त्यानं दोन गडी बाद करत पुढे धाव खर्च केलेली नव्हती. अक्षय खेळचं या षटकामध्ये मात्र पहिल्या तीन चेंडूमध्येच आय थिंक 9 धावा आतापर्यंत प्राप्त होत आहे. ज्या त्याने राऊंड विकेट चेंडू आकाशामध्ये जरूर आहे, मात्र क्षेत्ररक्षण कोणी तिथे नाही. नो मॅन्स लँड होईल चेंडू आणि एक धाव अक्षय खेळाच्या गोलंदाजीवरती आयनला प्राप्त होते. धावफलकावरती पुढे 39 धावा, दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 चेंडू 26 धावा असं समीकरण आता पुढे आलेलं आहे. कराड चषकला खुल्या गटातला पहिला सामना आहे. एक मात्र स्पर्धा आहे जी अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खुल्या गटातले 32 संघ पूर्ण करू शकते. इथे कुठलाही हाफ नसतो. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही बघतो की हाफ पूर्ण करायचे असतील तर गावाई हाफ त्याच्या ओहो चांगला फटका आहे कव्हरला. तालुका वाईज हाफ, पुणे शहर हाफ, असे वेगवेगळे पूल करावे लागतात. एक मात्र खराडी चषक असा आहे की या खराडी चषक मध्ये कुठला पूल नसतो, सगळे ओपन पूल असतात आणि ओपन पूल मध्ये चारही पूल पूर्ण करणारी स्पर्धा म्हणजे खराडी चषक. जाऊया मैदानामध्ये जिथे 40 धावा, दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये याबरोबरच एक सुंदर फटका आणि चेंडू खेळला येतो कव्हर पॉइंटला, तिथून दोन धावा प्राप्त होती. आयनला पुन्हा एकदा या दोन धावांबरोबरच धावसंख्याला गती मिळते. चार षटकांचा खेळ संपला, 42 धावा तर 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. सातत्याने दरवर्षी खराडी चषकचे पूल पूर्ण झालेलं बघतो. मुंबईचे संघ भरपूर असतात, महाराष्ट्रातून इतर जिल्ह्यातले संघ भरपूर असतात, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरचे संघ, एक दोन तरी संघ दरवर्षी महाराष्ट्राच्या बाहेरचे सहभागी होतात. हे खराडी चषक मध्ये आम्ही पाहिलेले आहे आणि या स्पर्धेचे लॉट सगळे होते. शोएबभाई शेख कदाचित त्यांच्यावरती तिथे पुढे त्यांना एखादी बिझनेस अपॉर्च्युनिटी येऊ शकते की आमच्या स्पर्धेचे पूल पूर्ण करून द्या. कारण 32 संघ एखाद्या स्पर्धेसाठी पूर्ण करणं ही आज सोपी गोष्ट राहिलेली पाहिजे. म्हणून खराडी चषकचं कौतुक आहे. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपंकावरती 42 धावा तर विजयासाठी 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. साई सिल्वर घोरपडी सीएसके चंदन नगर विरुद्ध साई सिल्वर घोरपडी. कालपासून या मैदानामध्ये 3 अर्धशतकं झालेली आहेत आपण पाहिलेली आहे. काल मला वाटतंय श्रेयस इंदुलकर आणि डॉक्टर अविनाश गावडे यांनी अर्धशतकं फटकावली होती, तर आज सकाळच्या सत्रामध्ये एक अर्धशतक आले. साई राठोड सीएसके चंदननगर संघाचा खेळाडू साई राठोडकडून एक अर्धशतक आपण पाहिलेलं आहे. एकूण 3 अर्धशतक स्पर्धेच्या मला वाटते अगदी दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सामन्यापर्यंतच, तर 6व्या दिवशीच्या शेवटच्या सामन्यापर्यंत किती अर्धशतक होईल हे मात्र आपण फक्त पोहोचणार आहोत. बाहेरची कड कॅम्प तिथे मात्र मिळू शकत नाही. पॉईंट आणि गल्लीमध्ये एक धाव प्राप्त होणार आहे. इथे फलंदाज प्रणय जगतापसाठी धावफलक 43 पोहोचला जाईल, तर 11 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. Thank you.
45 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक पाचवे मैदानामध्ये सुरू असताना साई सिल्वर घोरपडी आणि सीएसके चंदननगर या दोन संघामध्ये मॅच आपण बघतोय. साई सिल्वर घोरपडीचा विशेष करून आयनचं कौतुक करावं लागेल. त्याला 7-7 चेंडूमध्ये 12 धावा काढून प्रणय जगतापनं दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी खूप चांगली भागीदारी इथे उभी केलेली आहे. आपण पाहिलं होतं ज्यावेळेस तिसरा फलंदाज बाद झाला त्यावेळेस धावपत्रावरती मात्र 15 धावा होत्या आणि विशेष म्हणजे 12 चेंडूमध्ये 15 धावा दोन गडीबाद या नाजूक स्थितीतून या दोन फलंदाजांनी सुरुवात केली आणि डाव बघतोय पाहता पाहता त्याने फुलवलेला आहे बहरवलेला आहे. निश्चित म्हणजे उन्हाळ्यामध्ये उघडं बोडकं झालेलं झाड निश्चित वसंत ऋतूमध्ये पाना फुलांनी भरून जातं पाना फुलांनी डवरतं अगदी तसा धावफलक इथे आता फुललेला आहे बहरलेला आहे तो साई सिल्वर घोरपडीचा. 45 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. याबरोबरच इथे 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 चांगला होता लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. तिथे खराब क्षेत्रक्षक तीन क्षेत्रक्षकाकडून चेंडू मिसळतोय. पाता पाता तीन धावा इथे प्राप्त होतील या गोष्टी टाळणं सीएसके चंदननगर संघासाठी निश्चित गरजेचं आहे. असे संधी तुम्हाला फारसं येत नाही. सीएसके चंदननगर ही टीम देखील मजबूत टीम आहे परंतु जर तुम्ही चुका केल्या तर त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. त्यामुळे चुकांना लांब ठेवत तुम्हाला खेळायचंय. इथे पहिल्या स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये विजय मिळवणं ही मोठी मोठी गोष्ट आहे आणि मोठी अभिमानाची गोष्ट आहे. एका 48 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये समीकरण आपण बघूया. 8 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी सीएसके चंदननगर संघाला रोखायचे घोरपडी संघाला 17 धावांच्या आत. इथून पुढे गोलंदाज किरण दरगुडे आपण बघतोय. दागातने ओव्हर दिकेत किरण दरगुडे यावेळेस दावेश्वर टाकून 10 चेंडू सफल होत स्क्वेअर लेगला स्क्वेअर ऑफ द विकेट घ्यायचा प्रयत्न होता. फसलेला प्रयत्न प्रणय जगतापचा. या परिस्थितीमध्ये एक बॉल डॉट येत असेल ना तरी तो पुढच्या बॉलवरती मोठं प्रेशर तयार करणार आहे आणि ते चित्र आपण इथे बघितलंय. धावफलकावरती 48 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावांची आवश्यकता 7 चेंडू 17 धावा. या दोन्ही फलंदाजांनी किल्ला लढवलेला आहे. दोन्ही फलंदाजांनी पावनखिंड घोडखिंड लढवलेली आहे चेंडूंच्या आकाशामध्ये. याबरोबर क्षेत्ररक्षक पॉईंटचा डीप पॉईंट होणे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वेग किती वेगात किती जुने घेते माहिती मात्र इथे या मिळतील दोन धावा. धावफलक पुढे पोहोचणार आहे दोन धावांबरोबर 50 अर्धशतक 5 षटकामध्ये पूर्ण तर 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी साई सिल्वर घोरपडी संघाला. जिंकायचे सध्या आपण पाहतोय भारतामध्ये वर्ल्ड कप सुरू आहे वन डे वर्ल्ड कप सुरू आहे आणि एक आश्चर्यकारक निकाल त्या स्पर्धेमध्ये लागतायत. काल देखील परवा दिवशी आपण मॅच बघितली असेल तर अफगाणिस्ताननं पाकिस्तानला चिरडलं वर्ल्ड कप मध्ये. पुन्हा एकदा अफगाणिस्ताननं इंग्लंडला सुद्धा चिरडलं. नेदरलँड साऊथ आफ्रिकेला तर असे तीन निकाल हे प्रचंड विस्मयकारक निकाल आहेत आणि क्रिकेट या निकालांसाठी ओळखलं होतं. म्हणजे तुमची जर न्यूझीलंड विरुद्ध साऊथ आफ्रिकाची मॅच पुण्यात 1 नोव्हेंबरला त्या मॅचेस वर तिकीट संपलं होतं. ही खरं तर जादू असते क्रिकेटची कारण क्रीडार असते क्रिकेट खेळ बघण्यासाठी जात असतात. काही संघांमध्ये आपण बघतो का अगदी कमजोर संघांच्या मॅचेस बघायला सुद्धा प्रेक्षक गर्दी करतायत. भारताचे कमजोर प्रेक्षक त्यात तेवढं भारतामध्ये क्रिकेट पसरलेलं आहे. आपल्या नसा नसामध्ये क्रिकेट आहे आणि आज आपण बघू शकतो वर्ल्ड कपचा फीवर संपूर्ण भारतामध्ये आहे.
इवन मागच्या काही वर्षांमध्ये मी कुठलीच मॅच बघितलेली नव्हती, त्यातलं वर्ल्ड कप सुरू झाल्यानंतर एकही मॅच मिस करत नाही. ही क्रेज आहे आणि आज तेच दिवस तुम्हाला वर्ल्ड कपच्या माध्यमातून ज्या इंदरनगरच्या मैदानामध्ये बघायला मिळेल. शेवटच्या षटकात सुनील गोलंदाज असेल सुनील आणि फलंदाजीसाठी प्रणय जगताप मकर आयन आयन शेख. विजयासाठी धावा हव्यात त्या 15, 6 चेंडू 15 धावा अशी मॅच. 13 चेंडू मध्ये 30 धावा पटकावण्यात आयन. सव्वा 200 स्ट्राईक रेट आहे आयनकडं आणि त्या स्ट्राईक रेट ही मॅच जिंकून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 5 चेंडू 14 धावा. काही सिल्वर घोरपडी अनेक वेळा या परिस्थितीतून तुम्हाला जावं लागतं. तुम्ही जर क्रिकेट खेळाडू असाल तर अनेक वेळा अनेक वेगवेगळी परिस्थिती प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला हाताळावी लागते. पाहिजे इथे खरं तर मला संघनायकाचं कौतुक करावं लागेल. एका बाजूला धावा जात होत्या, मात्र ज्या प्रकारे पाठीमागचं केरन दरगुडेचं एक षटक होतं त्यानं धावा रोखण्याचा जो प्रयत्न केला आणि त्या षटकामध्ये आय थिंक फक्त 8 धावा त्यानं खर्च केला. पाचवं षटक जे टाकलं किरण दरगुडेनं त्यामुळे प्रेशर ऑलवेज साई सिल्वर घोरपडीवरती आपल्याला बघायला मिळेल आणि हे पुन्हा चांगला चेंडू पहिलाच आपण पाहिला सुनील कडून. फुल टॉस चेंडू होता मात्र टायमिंग फसलेले फक्त मात्र गोल असा फसलेला. 2 धावा एवढा नाही तर पूर्ण होता. 3 धावेचा प्रयत्न आहे आणि तिथे खराब कनेक्शन. 3 धावा पूर्ण होती. आयन स्ट्राईक एंडला येतोय. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे साई सिल्वर घोरपडीसाठी. ज्या खेळाडूचा 225 स्ट्राईक रेट आहे तो स्ट्राईक एंडला येतोय हे महत्वाचं आहे. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या सगळ्यांना बऱ्यापैकी या गोष्टी टाळाव्या लागतात की तुम्ही आयन ज्या ज्याचा जसा जसा स्ट्राईक एंडला येतो त्याच्याकडे जेवढे जास्त चेंडू येतील तेवढा तो अधिक धोका निर्माण करू शकतो. तो म्हणजेच CSK चंदन नगर संघासाठी आयन स्ट्राईक एंड वरती सुनीलची गोलंदाजी आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट आहे. चेंडू दिशा बदलतोय मात्र केवळ एकच धाव इथे प्राप्त होऊ शकते आणि इथे बाद होईल प्रणय. मात्र स्ट्राईक एंड वरती आयन आहे. ही गोष्ट अधिक आशादायी असेल साई सिल्वर घोरपडी संघासाठी. 2 चेंडू 3 चेंडू 3 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आहे. अजूनही मॅच ऑन आहे. 3 चेंडू 10 धावा. आयन शेख स्ट्राईक एंड वरती आहे. आयन शेखनं सलामीला आलेला हा फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत टिचून फलंदाजी करतोय. काही चौकार त्याने खूप चांगले खेळलेले आहेत मात्र आता षटकारांची सुद्धा आवश्यकता लागेल. मात्र ज्या प्रकारचे सुनील गोलंदाजी करतोय तुम्ही बघितलं असेल पहिल्या 3 चेंडूमध्ये सुनीलनं एकही मोठा फटका दोन्ही फलंदाजांना खेळू दिलेला नाहीये. आयनने 2 चेंडू प्रेस केले सुनीलचे त्या दोन्ही चेंडूमध्ये फटका नव्हता मोठा. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली दुसऱ्या चेंडूवरती दुसरी सिंगलच होती मात्र आयनला स्ट्राईक एंडला आणण्यासाठी कदाचित प्रणय जगताप नाही स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. जाऊ मैदानामध्ये. सामना पुन्हा एकदा रोमहर्षक स्थितीमध्ये आलेला आहे. 3 चेंडू 10 धावा. 6 षटकांच्या मॅचेस आणि त्या मॅचेसची गंमत म्हटलं की कराडी चषक. फटका क्षेत्ररक्षक इथे खाली पोहोचू शकत नाहीये. 2 धावा एवढा पूर्ण होत आहेत आणि 2 धावांबरोबर हॅलो शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावा अशा स्थितीमध्ये मॅच. आयन एकांडा शिलेदार बाजी प्रभू सारखा घोडकिंड लढवतोय. तो शेलार मामाच्या तडफेने तो लढतोय. इथे 2 चेंडू 8 धावा साई सिल्वर घोरपडी सकाळा.
गोरपडी सारखी चिवट झुंज दिली आज आयन शेखने या मैदानामध्ये. चिवट म्हणजे अत्यंत सुंदर फलंदाजी आयन कडून. दोन चेंडू आठ धावा. याबरोबरच फटका तिथे अत्यंत सुंदर. मिड विकेट स्क्वेअर लेगमध्ये चेंडू चार रन. शेवटचा चेंडू. चार धावांची गरज आहे. आयन अजूनही हटायला तयार नाही. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आपण सर्व खेळाडूंनी लक्षात ठेवा तेव्हा इथे आयनला चार धावा बनवायच्याच आहेत. काय मॅच आहे. व्हॉट अ वंडरफुल मॅच. अत्यंत चित्त थरारक सामना. खुल्या गटातला पहिलाच सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जिथे 64 धावा बनवल्या होत्या. सीएसके चंदनगरनं 65 धावांचा आव्हान घेऊन उतरलेला संघ मात्र सातत्यानं आम्ही चढ उतार बघितला. सातत्यानं आम्ही ओट सावलीचा खेळ बघितला. डोंगर दऱ्या बघितल्या. आम्ही भरती ओटी बघितल्या मॅच मध्ये. कधी सीएसके ने ताकद दाखवली तर कधी पलटवार करत मॅच मध्ये परत आले साहिल गोरपडी. आता काय शेवटचा चेंडू आणि चार धावा. आयन आयन फलंदाजी करतोय 37 धाव संख्येवरती. मात्र 17 चेंडू मध्ये 37 धावा आयननं बनवल्या. तर शेवटच्या चेंडू मध्ये त्याला आता चौकार खेळायचा आहे. इथे चार तरच बेडा होईल पार. शेवटचा चेंडू. या मॅचच्या खराडी चषक यासाठी ओळखला जातो की इथे रोम हरिश्चंद सामन्यांची मालिका होते. खुल्या गटातले सामने आहेत आणि त्यामुळं तिथे खेळायचा आनंद वेगळा असतो. शेवटचा चेंडू. चार धावा. ओहो व्हॉट अ बॉल. व्हॉट अ बॉल. सीएसके चंदननगर दुसऱ्या फेरीमध्ये दाखल. तर कडवी झुंज दिल्यानंतर साई सिल्वर गोरपडी मात्र स्पर्धेच्या बाहेर. अभिनंदन सीएसके. तर मनापासून आभार साई सिल्वर गोरपडी. तर यानंतरची मॅच काजी स्पोर्ट्स कला क्षेत्ररक्षणासाठी. काजी स्पोर्ट्स ताबडतोब क्षेत्ररक्षणासाठी चला आणि फलंदाज स्वराज चलोरी चरोली मैदानामध्ये पाठवा. स्वराज इलेव्हन आपली प्लेईंग इलेव्हन अजून इथे आलेली नाहीये. ताबडतोब प्लेईंग इलेव्हन द्या. धन्यवाद स्वराज